अभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रभाकर हा आदितीकडे येतो आणि आदितीला म्हणतो की अगं तो प्रदीप अगदी पोपटासारखा बोलायला लागला होता पण ऐन वेळेस दादामध्ये आले आणि सगळा प्लान चौपट झाला तर आदिती म्हणते दादांना सुद्धा त्याच वेळे मध्ये टपकायला पाहिजे होते का तर प्रभाकर म्हणतो या सर्वांमध्ये प्रदीपचा सुद्धा हात आहे आणि तो सर्व फडाफडा बोलून मोकळा झाला असता पण सर्व प्लान धुळीला मिळाला तर आदिती म्हणते की प्रभाकर तुझी आयडिया खूप चांगली होती रे पण आपल्याला सहजासहजी यश मिळत नाही आहे हे तुझ्या लक्षात येतं का तर प्रभाकर म्हणतो ऐनवेळेस ते दादा तिथे कसे आले काय माहिती आणि त्यांनी चिडचिड केली तर मला आणि प्रदीपला दोन शब्दही ऐकवले तेव्हा आदिती म्हणते की तू त्यांचं मनावर घेऊ नकोस कारण खोटं बोल पण रेटून बोल हे त्यांचं वागणं आहे तेव्हा प्रभाकर म्हणतो की मी त्यांचं मनावर घेतच नाही आहे तर आदिती म्हणते की शांतनूच्या भाल्यासाठी आपली पल्लवी एवढा प्रयत्न करते तेव्हा आपल्यालासुद्धा तिला साथ द्यायला हवी तर प्रभाकर म्हणतो हो आणि आता ते कागदाचे लिफाफा आपल्याला शोधण्यासाठी दुपटीने प्रयत्न करावा लागणार आहे तेव्हा आदिती म्हणते खरंय तुझं प्रभाकर इकडे दुसऱ्या दिवशी शांतनू आणि पल्लवी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात तेव्हा सर्वजण बराच वेळ झाल्यानंतर शांतनू आणि पल्लवी येण्याची वाट बघत असतात तेव्हा प्रदीप म्हणतो बराच वेळ झाला हे जाऊन अजून कशी नाही आली तेवढ्यातच शांतनू आणि पल्लवी तिथे येतात तेव्हा शांतनू पल्लवीला बघून सर्वांना खूप आनंद होतो तर आदिती म्हणते की अगदी वेळेवर आलात तुम्ही आणि जखम भरली का तर मेघना म्हणते की डॉक्टर ते टाक्याचं सुद्धा काही सांगणार होते तर विभा म्हणते की काय म्हटले डॉक्टर तेव्हा खूप सारे प्रश्न विचारलेले बघून मोठेही म्हणते की अगं अगं तिला असे प्रश्न विचारून भंडावून सोडू नका तिला थोडासा आराम करू द्या तर प्रभाकर शांतनूला म्हणतो की काय म्हटले डॉक्टर तर शांतनू सर्वांना सांगतो की डॉक्टर म्हटले की पल्लवीची आता तब्येत पूर्ण ठीक आहे तेव्हा ते ऐकून आदिती प्रभाकरला मोठा आनंद होतो तर शांतनु म्हणतो त्यांनी काही गोळ्या बदलून दिल्या आणि मी त्यांचा दिलेला मलमसुद्धा आता घेऊन येईल तेव्हा विभावरी म्हणते की चला एक तर बरं झालं आपली पल्लवी आता लवकर पूर्ण बरी होणार तर विभा म्हणते पल्लवी तू आता बरी झाली आहेस पण तुझ्यावरती हे करणारा गुन्हेगार लवकरात लवकर सापडला पाहिजे म्हणजे प्रत्येकाने त्याच्या एक एक थोबाडी देता येईल तेव्हा विभावरीचे ते, ते बोलणे ऐकून मोठ्याईच्या काळजात धस्स होते तर मेघना म्हणते की विभा सासू तुम्ही कधी बोलत नाही खूप शांत असतात आणि आज एवढा राग कसा आला तुम्हाला तर विभा म्हणते की पल्लवीवरती ही वेळ आणणाऱ्यावर अद्दल घडायलाच पाहिजे तेवढ्यात मोठ्याई म्हणते की आता तुम्ही इथेच गप्पा मारत बसणार आहात का किचन मध्ये भरपूर कामे पडली जात ते कामे करा त्यानंतर मोठ्याही तिच्या रूममध्ये जाते तर मोठ्याईने खलबत्ता घेऊन त्यामध्ये मोठ्याही कसली तरी पावडर कुटते आणि ती पावडर पाण्याच्या ग्लासमध्ये टाकते तेवढ्यात मोठे काका तिथे येतात आणि सुपर्णाचा तो प्रकार बघून मोठे काका सुपर्णाला म्हणतात की अगं तू हे काय करतेस तर सुपर्णा म्हणते आता तुम्ही बघा मी काय करते आणि ती पावडर त्या ग्लासमध्ये टाकून सुपर्णा म्हणते की आता हा ग्लास मी पल्लवी आणि आदितीसमोर ठेवणार आहे तेव्हा पल्लवी किंवा आदिती ह्या ग्लासातले पाणी पिऊन काय होते ते बघा तेव्हा मोठे काका म्हणतात की अगं सुपर्णा तू असे वेडे करू नकोस आत्ताच कुठे पल्लवी बरी होऊन घरी आली आहे आणि सर्वांचे पल्लवीकडे लक्ष आहे तेव्हा जर आता तू पल्लवीवर काही केले तर सर्वजण तुझ्यावरच संशय घेतील तसेही आदिती आणि प्रभाकरला तुझ्यावर संशय आहेच तेव्हा मोठे काकाचे ते बोलणे ऐकून सुपर्णा म्हणते मग मी काय करू नुसते हातावरती हात टेकून उभे राहू काय व्हा बाजूला असे म्हणत सुपर्णा तिथून जाऊ लागते त्याच वेळेस मोठे काका सुपर्णाला अडवत असताना सुपर्णाच्या हाताला धक्का लागून तो पाण्याचा ग्लास खाली पडतो तेव्हा सुपर्णा म्हणते हे काय केलं तुम्ही आणि माझी सर्व मेहनत वाया घालवली मोठे काका म्हणतात की मी तुझं भल्याचं सांगतोय तर मोठेही म्हणते मग मी आता काय करू तिचं पाय दाबू की डोकं दाबू खरं तर माझं मला तिचा गाळा दाबायची इच्छा होती तर मोठ्याही म्हणते एक तर तो कागदाचा लिपापा सापडत नाहीये पल्लवी बरी होती आणि पोलिसांची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे तेव्हा मी कशी स्वस्त बसू तर मोठे काका म्हणतात की सुपर्णा तुला कळत कसं नाही पल्लवीला जर काही झाले ना तर सर्वजण तुझ्यावर संशय घेणार तर मोठ्याही म्हणते की सत्ता आता माझ्या हातातून सुटेत चालली मला कशाला आडवता तुम्ही तेव्हा मोठे काका म्हणतात की हे बघ मी तुझ्या भल्याचं सांगतोय तेवढ्यात पल्लवी दरवाजाजवळ येऊन त्यांचे ते सर्व बोलणे पडद्याच्या आडून ऐकत असते तर मोठे काका म्हणतात की अग तू सूर्यवंशी घराण्याची सर्वात मोठी सून आहेस तेव्हा मान आणि प्रतिष्ठा तुला जपायलाच हवी तर मोठे काका म्हणतात एक तर तू त्या वकिलाला चोप दिला आता मी त्या वकिलाला कुठे शिवधू तेव्हा आता आपले पाय जमिनीत रोतच चालले तेव्हा मोठ्या म्हणते मलाच का जबाबदार धरता तुम्ही सुद्धा खूप काही मोठे कारस्थान केलेली आहेत तेव्हा मोठे काका म्हणतात मी पण वेळ आणि काळाचे भान ठेवून आणि तुझ्यासारखे एकही कारस्थान, एक कारस्थान माझ्या अंगलट नाही आले तेव्हा त्यांचे ते भांडण बघून पल्लवी विचार करते की मोठे काका आणि मोठे आज चक्क भांडतात दोघेही दुसऱ्यांना एकाच हाताने त्रास देत होते आज चक्क भांडण चालू आहे तेव्हा त्यांचे ते भांडण ऐकून पल्लवी ही आदितीच्या रूममध्ये येते तेव्हा पल्लवीला बघून आदिती म्हणते अग पल्लवी इथे तू अशी का आलीस तुला आराम करायचा सांगितला ना तर पल्लवी म्हणते आई मला तुम्हाला काही सांगायचंय तर पल्लवी म्हणते की आज मोठे काका आणि मोठ्याई चक्क एकमेकांबरोबर भांडत होते तेव्हा ते ऐकून ते आदितीला सुद्धा अचंबा वाटतो पल्लवी आदितीला मोठे काका आणि का मोठ्याईने कसे भांडण केले याची सर्व हकीकत सांगते तर पल्लवी म्हणते की आता परिस्थिती बदलल्यामुळे हतबल होऊन एक ते एकमेकांबरोबर भांडत आहे तेव्हा आता आपल्याला याच परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि आपण एकाच दगडात दोन पक्षी मारायचे तेव्हा आदिती म्हणते म्हणजे काय तर पल्लवी म्हणते की आता पुरावे त्यांच्याही हातात नाहीये तेव्हा त्याचे त्यांना टेन्शन आलेले आहे तेव्हा पल्लवी म्हणते की आता त्यांच्या कर्माची फळे आपण त्यांनाच भोगायला लावायची आणि याच परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यायचा तर पल्लवी म्हणते की आता आपण एकमेकांबरोबर भांडायचं आपण असे वाद करायचे की मी जर पूर्व म्हटलं तर तुम्ही पश्चिम म्हणायचं तर आदिती म्हणते यावर कुणाचा विश्वास बसेल का पल्लवी तर पल्लवी म्हणते आपल्या दोघींचं बॉन्डिंग सर्वांना माहीत आहे सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण आपण खरंच भांडतोय असं सर्वांना वाटलं पाहिजे तेव्हा आपले भांडण बघून मोठ्याई ह्या आपल्या परिस्थितीचा नक्कीच फायदा उचलेल आणि त्यांना तो फायदा घेऊन द्यायचा आणि त्यांचं मनासारखं होऊ द्यायचं असे पल्लवी आदितीला सांगते आणि एकदा का मोठ्याई यामध्ये आटकल्या की आपल्याला त्यांच्याकडून हवं ते काढून घेता येईल असे पल्लवी आदितीला सांगते तेव्हा आदिती ते सर्व करण्यासाठी पल्लवीला नाकार देते तर आदिती म्हणते की ती माणसे खूप रुजलेली आहे सहजासहजी आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा पल्लवी म्हणते मला माहीत आहे पण बघा आपलाच विजय होणार तेव्हा आदिती पल्लवीचे ते, पल्लवी ते म्हणणे मान्य करते इकडे मोठे काका त्यांच्या गाडीतून जात असतात तेव्हा मोठे काका सिनियर ऑफिसर गावडेंना फोन करतात आणि म्हणतात की तुमच्या पोलिसी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे मला खूप त्रास झाला तेव्हा जा काहीही करून तुम्ही ही फाईल बंद केली तर खूप चांगलं होईल आणि तसंही या वीकेंडला मी तुमची डिनर पार्टीला भेट घेऊन तुमचे सर्व काम पूर्ण करील तेव्हा इन्स्पेक्टर गावडे हे मोठे काकांना फाईल बंद करण्याचे प्रॉमिस देतात तेव्हा मोठे काका खूप खुश झालेले असतात त्यानंतर इकडे शांतनू हा पल्लवीची फाईल आणि गोळ्या औषधे घेऊन येतो आणि हॉलमध्ये सोप्यावरती बसून त्या गोळ्या सर्व चेक करत असतो तेवढ्यातच मोठ्याही दरवाजा आणून शांतनूला बघते आणि म्हणते की शांतनुने नक्कीच पल्लवीच्या गोळ्या औषधे आणलेली आहेत तेव्हा एक जरी गोळी बदलली तरी माणसावरती वाईट परिणाम होतो याचा विचार मोठ्याही करते ते तेवढ्यातच इकडे शांतनूला एक फोन येतो पण नेटवर्क नसल्यामुळे शांतनू त्या फोनवर बोलत बोलत बाहेर जातो आणि ती फाईल आणि गोळ्या तिथेच असतात तेवढ्यात ती वेळ साधून मोठ्याही ही त्या फाईल आणि गोळ्या आपल्या हातात घेते आणि इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यातच आदिती तिथे येत मोठ्याच्या हातातून ती फाईल आणि गोळ्या हिसकावून घेते आणि म्हणते की मोठ्याही काय करत होता आणि म्हणते मनात काही वाईट विचार येतात का तर आदिती म्हणते की पल्लवी बरोबर -बर, एक जरी तुम्ही वाईट विचार केला ना तर माझ्या इतकी वाईट बाई कोणी असू शकत नाही तर मोठ्याई म्हणते की अगं मला धमक्या देऊ नकोस मी फक्त ते गोळ्या औषधी बघत होती तर आदिती म्हणते अहो तुमची नजरच एवढी विखारी आहे ना की ते बघूनच पल्लवीला चक्कर येईल तेवढ्या ते, ते शांतनू फोनवर बोलत बोलत तिथे येतो तर मोठ्याही म्हणते अरे शांतनू बघ ना तू तर शांतनू मोठ्याईच्या अजिबात न ऐकता ते गोळ्या आणि फाईल पल्ल आदितीकडून घेऊन पल्लवीला देण्यासाठी निघून जातो तर आदिती म्हणते की कांगावा करायला नेहमीच तुम्हाला काही कारण लागतं का आणि जरा वेळ काळ बघत जा मोठ्याही तर आदिती म्हणते की वेळ आणि काळ आता दोन्हीही तुमच्यासाठी सध्या धोकादायक आहे हे लक्षात ठेवा असे म्हणत आदिती तेथून निघून जाते इकडे आदिती आणि पल्लवी प्लान करून हॉलमध्ये बसलेल्या असतात तेव्हा आदिती म्हणते की अगं कुणाला जेवायचंच नाही तर अन्न कशाला वाया घालायचं तर पल्लवी म्हणते की अन्न वाया जाणार म्हणून स्वयंपाक करायचाच नाही का तर आदिती म्हणते की पल्लवी तू समजून का नाही घेत माझ्याशी वाद का घालतायत तर पल्लवी म्हणते म्हणजे मी वाद घालते आणि माझं चुकीचं तेवढ्यात मोठ्याही तिथे येते आणि त्यांचे ते भांडण ऐकत असते तर शांतनु सुद्धा डोळे वर करून त्यांच्याकडे बघू लागतो तर विभा आणि सुद्धा आज आवाक झालेल्या असतात तर पल्लवी म्हणते की आई तुम्ही माझा ऐकणार नसाल तर माझा नाविलाज आहे तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्हाला माझं म्हणणं जर ऐकून आणि पटून घ्यायचंच नसेल तर माझासुद्धा नाविलाज आहे तेव्हा सर्वजण आवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागतात तर आता आदिती आणि पल्लवीच्या या प्लानमध्ये मोठ्याई कशी अडकते आणि मोठ्याईचे सर्व कटकारस्थान पल्लवी आदिती शांतनूसमोर कसे आणतात हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब